मुख्यमंत्री कुरिअर कंपनी काढण्यासारखी पार्सलची भाषा बोलत असून 24 तारखेलाच त्यांचंच पार्सल नागपूरला रवाना होईल अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. राशींमध्ये रोहित पवारांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत अजित पवारांनी खासगी साखर कारखान्यांवरून भाजप नेत्यांवर तोफ टाकली आहे. की परवा मुख्यमंत्री इथं आले म्हणाले बारामतीचं पार्सल परत पाठवायचंय. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही राज्याचे प्रमुख आहात, तुम्ही काय कुरिअर कंपनी काढली का? कुरिअर कंपनीला आपण सांगतो ही पार्सल घ्या तिकडे पाठवा, ही पार्सल घ्या तिकडे पाठवा. त्याच्यामध्ये इथलं पार्सल तिथं आणि तिथलं पार्सल इथं पाठवण्यापलीकडं तुम्हा मुख्यमंत्री महोदयांना काही त्या ठिकाणी सुचत नाही काय? मुख्यमंत्र्यांनी राज्य चालवायचं असतं, सुसंस्कृत महाराष्ट्राला एक नेतृत्व द्यायचं असतं. यशवंतराव चव्हाण साहेबांची ती शिकवण आहे. त्याच्या संदर्भामध्ये कुरिअर कंपनी काढायची नसती, कुरिअर पाठवायचं झालं तर राज्यातली जनता उद्याच्या 21 तारखेला मतदान करेल आणि महाराष्ट्र 24 तारखेला दाखवेल की कुणाचं पार्सल कुठं पाठवायचं. आणि मला विश्वास आहे की काही काही पार्सल डायरेक्ट नॉनस्टॉप नागपूरला पाठवल्याशिवाय आमची जनता गप्प बसते. मुख्यमंत्री महोदय, मला राशींच्या सभेच्या निमित्तानं तुम्हाला विचारायचं आहे. तुम्ही सांगता ना काही खोटे कुणीतरी सांगत ब्रीफिंग करता आणि तुम्ही त्या ठिकाणी तशा पद्धतीनं बोलता. तुम्ही 12 कोटी जनतेचे मुख्यमंत्री आहात, सगळ्या गोष्टी तपासून तुम्ही बोलला पाहिजे. आज मी तुम्हाला विचारतोय पंकजा मुंडेंचा वैद्यनाथ कारखान्याची काय अवस्था आहे, त्याच्यामध्ये सुभाष देशमुखांच्या कारखान्यांची काय अवस्था आहे, बबनराव पाचपुत यांनी मागचे 2 वर्षाचे तरी पैसे दिले का ते त्यांनी सांगा. त्याच्या संदर्भात भीमराव धोंडेंच्या हातातल्या कडा कारखान्याची काय अवस्था, लोक म्हणली दादा 7-8 वर्ष झाले पैसा हो दिला नाही, कामगार केशोदडीला लागले. त्याच्यामध्ये राहुल कुल आमच्या दौंडच्या परिसरातला काय कारखान्याची अवस्था आहे, 35 कोटी रुपये गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांनी दिले. रावसाहेब दादा दानवे त्यांच्या कारखान्याची काय अवस्था आहे, त्याच्यात कुठं कमी पडत होते त्या रश्मी बागललाही घेऊन गेले, 3-4 वर्षाचे पैसे दिले नाही. सुभाष गुळवेला विचारा काय अवस्था आहे आदिनाथची, काय अवस्था आहे मकईची. आणि तुम्ही आम्हाला सांगताय अरे आम्ही ज्या ठिकाणी संस्था चालवतो ना 1 नंबरचा काटा कुणी 1 किलो देखील इकडे तिकडे करू शकत नाही. त्याच्यामध्ये परिपक्व ऊस असेल तर तो शेतकरी आमच्या विरोधी असो किंवा आमच्या बरोबरचा असो किंवा त्याचा राजकारणाशी संबंध नसो, शेतकरी ही माझी जात आहे, शेतकरी तुमची जात आहे. शेतकऱ्याला नडवायचं नसतं, अडवायचं नसतं हे आम्हाला आमच्या बापदाद्यांनी शिकवले. आणि तुम्ही सांगताय आधी तुमच्या या बगल बच्चांच्या कारखान्याची काय अवस्था आहे, FRP दिली का, तिथं किती कर्ज झालेलं आहे याचं उत्तर द्या. आणि मग दुसरीकडे पहा स्वतःच ठेवायचं झाकून तुम्ही मुख्यमंत्री आहात. आम्ही कुणी राज्याचा प्रमुख असेल तर त्याचा आदर करू, कारण तो राज्याचा प्रमुख आहे. परंतु काही सांगायला लागलं तर आम्ही ऐकून घेणार नाही, ही लोकशाही आहे. संविधान आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले, कायदा शिकवलाय, घटना शिकवली. या पद्धतीचं जे राजकारण चाललेलं आहे त्याचा कुठंतरी आपण मतदारांनी या निवडणुकीच्या निमित्तानं त्या ठिकाणी विचार केला पाहिजे, अशा प्रकारची माझी आग्रहाची विनंती.